आमच्या महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कल्याण डोंबिवली उल्हासनगर व अंबरनाथकरांचा प्रवास होणार वेगवान. कल्याण फाटा महापे उड्डाण पूल चार लेन करण्याच्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. कल्याण डोंबिवली उल्हासनगर व अंबरनाथकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार असून कल्याण फाटा महापे उड्डाण पूल चार लेन करण्याच्या सूचना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ऐरोली काटाई एलिव्हेटेड प्रकल्पातल्या अडचणी दूर झाल्या असून शिळ फाटा येथे लवकरच उड्डाण पुलाचे तर कल्याण फाटा येथे अंडरपास व उड्डाण पुलाच्या कामास ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. नगर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, MMRDA आयुक्त SVR श्रीनिवास व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघात MMRDA अंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत बैठक घेण्यात आली. ऐरोली काटाई मार्गातल्या दुसऱ्या बोगद्याचे काम वेगाने सुरू असून ऐरोली बाजूस असलेल्या बोगद्यातल्या मार्गात विजेच्या टॉवर कामांमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आज बैठकीत सदर टॉवर दुसऱ्या जागी हलवण्यासाठी वन विभागाने मंजुरी दर्शवली असून टॉवरची पर्यायी जागा वन विभागातर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे. या एलिव्हेटेड प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली ही शहरे अनेकांना जोडली जाणार आहे. या नवीन मार्गामुळे शिळफाटा येथील वाहतूक कोंडी टळणार असून ऐरोली ते काटाई अंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार आहे. ऐरोली ते मुंब्रा येथील वाय जंक्शन पर्यंतचा टप्पा पुढील वर्षात वापरासाठी खुला होईल असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.